मराठीचा परिचय आजच्या भागामध्ये मी प्रतीक लोखंडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. म्हणजे आत्ता आपण कुठे गोवा मेनूला भेट द्यायला आलेलो आहे. गोवन फूड इथं मिळतं आणि गोव्यातल्या स्पेशल ज्या डिशेस आहेत त्या इथं मिळतात. बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या प्रदेशात आपल्याला एखाद्या प्रदेशाची स्पेशल डिश आपल्याला ट्राय करायची असते पण ती आपल्या इथे मिळत नाही. पण हॉटेल गोवा मेनूंनी गोवन फूड आपल्यासाठी आणलेलं आहे, कोल्हापूरकरांसाठी स्पेशली गोवन फूड. आणि त्यांच्याकडे स्पेशल असं सी फूड आहे तर ते आज आपण ट्राय करूया. त्यांच्या ज्या काही स्पेशल डिशेस आहेत त्या बघूया. 7:30 वाजलेत आणि ब्रेकफास्टसुद्धा त्यांच्याकडे जी रॉस ऑमलेट नावाची डिश आहे गोव्यामध्ये तीसुद्धा आपण ट्राय करायचं आहे. तर चला भेट देऊया. आता तुम्ही कुठलं कुठलं हे करता? अच्छा, त्याला आता तुम्ही काय काय केलं ते? मम्मीची रेसिपी म्हणजे मॅरिनेशन जी आलं मिरची पावडर हळदी पावडर. अच्छा, सगळं आम्ही मॅरिनेट करतो. अच्छा पद्धतीचं मॅरिनेशन. ओके, आता मसाला फ्राय केला का? अच्छा, ही कुठली आहे? पापलेट रवा फ्राय. हा पण सेम आलं लसूण लावून मॅरिनेट करून फक्त रव्यामध्ये फ्राय कर. प्रॉपरली गोव्याचा फील येणार आहे. काका, सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं नाव सांगा. संदीप नाईक. संदीप नाईक. ओके, हे गोवन पद्धतीचं फूड आहे. तुम्ही काय घेतलं होतं? कसे वाटते, टेस्ट कशी वाटते? ट्यून टेस्ट आहे. आता हे काय करता तुम्ही? ऑमलेट केलंय, त्याच्यावर फक्त ग्रेव्ही घालणार. अच्छा, ते रस ऑमलेट होत. चिकनची ग्रेव्ही. तर आता आपण हॉटेल गोवा मेनूला आलेलो आहे आणि आपल्यासोबत त्याचे ओनर आहे. हे दोघेही भाऊ भाऊ आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार सर. सर, मला सगळ्यात आधी तुमच्या दोघांची नाव सांगा. सर, मला सांगा की हे जे तुम्ही हॉटेल चालू केलं, हॉटेल गोवा मेनू, तर त्याची सुरुवात कशी? सुरुवात म्हणजे जे मसाला विसाला असतो तो प्रॉपर म्हणजे आजीकडे. अच्छा, आजीच्या हातात चव देण्यासाठी म्हणून आम्ही ती आयडिया म्हणून अशी चालू केली. मी असं ऐकले की आजी तुमची 75 वर्षाची आहे. हो, 75 वर्षाची आजी आहे आणि हॉटेलमध्ये अजूनही काम करते आणि त्यांच्या आजीच्या या रेसिपी आहेत. सर, मला सांगा की तुमच्या हॉटेलमध्ये काय काय स्पेशल आहे? आमच्या इथं स्पेशल म्हणजे रोस ऑमलेट येत आहे, खेकडा शागोते आणि चिकन शागोते, हे प्रॉपर म्हणजे गोव्याचे तीन डिशेस आहेत. अच्छा, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या सी फूड अवेलेबल आहेत आणि मेन म्हणायला गेला तर जी थाळीमध्ये जी फिश करेल ती पण आमची आजीकडे.
म्हणजे प्रॉपरली ती गोवन स्टाईल म्हणजे सुरमय वगैरे सगळे गोवन स्टाईल मध्ये आम्हाला आपल्याकडे साखरी थाळी पण अवेलेबल. सर मला सांगा की तुमच्या या हॉटेलचा ऍड्रेस काय आहे? ऍड्रेस काय? ऍड्रेस शांतिनिकेतन स्कूल रोड हॉटेल दिसच्या बरोबर. आणि तुमच्या हॉटेलचं टायमिंग काय? टायमिंग आपलं संध्याकाळी 7:30 ते 7:30. संध्याकाळीच असतं की सकाळी? नाही आता सकाळ संध्याकाळी असतं. आपण सकाळीचं वगैरे ऑर्डर देणं असल्यावर आम्ही एक्सेप्ट करतो ऑर्डर. आणि आपल्याकडे पार्सल सुविधा पण अवेलेबल. तुमचा नंबर काय? नंबर म्हणजे 8788091610. हे काय आहे सर? हे तुम्ही पुढे हे गोव्याची स्पेशल स्वीट डिश आहे, ते बिबिंका म्हणतात त्याला. आणि हे आजी पुडिंग बनवते, ते अंड्याचं बनवते. कडवण आहे. अच्छा, कडवण काय असतं? गोवा टाइप मध्ये गोवन आमटी. व्हेज गोवन भेंडीची भाजी आहे. गोवा टाइप. गोवा टाइप आणि बटाट्याचं चवण. दोन-तीन दिवसापूर्वी गोवा म्हणून हॉटेल पाहिलं होतं आणि गोवन फूड मिळतंय असं सांगितलं होतं. त्यामुळे मी आणि माझे जे फ्रेंड्स आहेत आम्ही सगळेजण आलो आहोत. अथर्व शिंगवेकर हर्षे बोकड तुम्हाला माहितीच आहे. तर मी व्हेज असल्यामुळे व्हेज थाळी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय पण व्हेज जरी थाळी असली तरी ती गोवा स्टाईलमध्ये आहे. त्याच्यामध्ये भेंडीची भाजी आहे, त्याचबरोबर गोवा स्टाईलची करी आहे. ही बटाट्याची भाजी पण गोवा स्टाईलची आहे. आणि आता अथर्व पण आहेत तर ते तुम्हाला नॉनव्हेजचं जे काही स्पेशल डिशेस आहेत गोव्याच्या त्या ट्राय करून सांगतील. मी तुम्हाला व्हेजमध्ये पहिल्यांदा सांगतो कसं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही भेंडीची भाजी ट्राय करूया. छान लागते. म्हणजे रेग्युलरली आपण भेंडीची भाजी खातो त्या टाईपमध्ये नाही, काहीतरी वेगळा असं आहे. मसाले वेगळे कोबऱ्याने गार्निश केलेलं वाटते. गोवन स्टाईल करी. तर काय विषय आहे, रेग्युलर जी आपण व्हेज थाळीला आमटी करतो तर त्याच्यामध्ये डाळ असते. आणि ही जी करी आहे ती प्रॉपर तुम्ही नॉनव्हेजला जशी करी असते फिश करी त्या टाईपमध्ये लागते. मी कधी खाल्लेली नाही आहे पण जे मसाले वगैरे आहेत त्याच्या खोबऱ्याचं जे काय वाटणं आहे ते त्याच्यामध्ये लक्षात येतं. मी नॉनव्हेज असा फील येतं. आता इथं अथर्व ते आपल्याला नॉनव्हेजचा रिव्ह्यू देतील. तर ज्यासाठी आलो इथं ते सगळ्यात आयकॉनिक म्हणजे रॉ ऑमलेट. गोवन क्विझिन मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ब्रेकफास्टसाठी खूप सुंदर आयटम आहे. आणि गोव्यात चौका चौकात जसं आपल्याकडं कोल्हापुरात मिसळ मिळते प्रत्येक ठिकाणी तसं तिथं लोक आवडीनं खातात. सकाळी सकाळी पावासोबत रॉस ऑमलेट हे कन्सेप्ट खूप फेमस आहे. त्याचबरोबर आपल्याकडं चिकन शाकुती ही खूप जुनी आहे, जुनी डिश आहे गोव्याची आणि खूप फेमस पण आहे. यामध्ये कोकोनटचा यूज करून चिकनला एवढा सुंदर प्रकारे बनवलं जातं की विचारू नका. माझ्याकडं दोन थाळी आहेत, एक आहे ती पॉपलेट थाळी येतं आणि एक आहे ती सुरमई थाळी आहे. दोन पीस सुरमई आहे, थोडंसं कट आहे. त्यानंतर हे काय आहे, फ्रॉन्स आहेत छोटे, सोलकडे तर आहेच. चिकन करी आहे, राईस येतो स्टीमला, आपल्याला दोन चपात्या येतात. बाकी सगळं सेम आहे.
प्रत्येक गोष्टीमध्ये कोकोनटचा इन्फ्लुएन्स आहे, कोकोन असल्यामुळे सुकट तर एक नंबर आहे, विशेष नाही. ज्यासाठी आलू ते ट्राय करा. दाखवतोय का काय नेमकं रॉस ऑमलेट म्हणजे? चिकन करी असते आणि त्यावर त्याखाली बरोबर ऑमलेट दिलं जातं तुम्हाला, आणि हे ब्रेकफास्टला ब्रेडसोबत खाल्लं जातं लोकांना. आपण ट्राय करू. चिकनची करी जिला खूप सारा कोकोनटचा फ्लेवर आहे, नुसतं कोकोनट नाही तर बाकी सगळे मसाले जसं की आमसूर बिमसूर सर्व प्रकार आहे. आणि जेव्हा मॉइस्ट ऑमलेट त्यासोबत असं सोप लागतं, खायला खूप सुंदर लागतं. एकदा हा आयटम बघा, चिकन शाकुती आहे, हे चिकन आहे. म्हणजे ग्रेव्ही सेम आहे पण चिकनची जी टेस्ट आहे ती एक्सलंट आहे. आणि त्याचबरोबर ते फिश पण खूप फ्रेश असतात. त्यांचं रोजचं परचेसिंग असतं. मी सुरमई आहे तो पॉपलेट आहे, पॉपलेट अख्खा मिळतो. सुरमई आपल्याला पीसेसमध्ये भेटली तर सुरमईमध्ये पण खूप छान आहे. रवा फ्राय आहे आपल्याकडं सुरमई. टेस्टला भारी आहे. अजून राईस पण येतो तो त्याच्यानंतर इथंच मला दाखवा. हॉटेलचं नाव नुसतं गोवा मेनू नाही तर प्रॉपरली त्यांच्याकडे गोवन पद्धतीनं फूड बनत आहे. ते जर तुम्ही व्हेज डिश खाल्लात तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे काय यूज केलेले करी वगैरे ते प्रॉपरली कोकोनटचं यूज करून आणि करी लागते, त्यामुळे गोवन जो फील आहे तो आपल्याला येतो आहे. अथर्वानं तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय कशा प्रकारे आहे, म्हणजे सुरमई असेल, पॉपलेट असेल, बांगडा असेल, हे सी फूड त्यांच्याकडे मिळतंच, पण ते प्रॉपरली गोवन स्टाईलनं गोव्याच्या पद्धतीनं जसं असतं त्याप्रमाणे म्हणतं. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही डिशेस आहेत त्यांची आजी आहे 75 वर्षाची, तर त्यांच्या त्या रेसिपी आहेत आणि त्या प्रकारे त्या बनवत आहेत. तर तुम्ही इथं या. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.